मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा माझ्या यूट्यूब चॅनल सागर 350 सागरवर। याआधी जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, आपण आता बघणार आहोत की नॉन क्रिमिनलचा होणारा गोंधळ आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना होणारा गोंधळ, खास नॉन क्रिमिनलकडे करिता NCL। तर बघूया सगळ्यात अगोदर, बघा 4.3 महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या महिला उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी असल्याचे बाबत, तसेच नॉन क्रिमिलियर NCL मध्ये मोडत असल्याचा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे। तर याचा अर्थ काय? तुमच्याकडे डोमिसाईल असणे महत्त्वाचं आहे, ठीक आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल NCL ही पण असणे महत्त्वाची आहे। पण ही कुणाला असणे महत्त्वाची आहे? ज्या महिलांना आरक्षण घ्यायचं आहे, खास महिला आरक्षण घ्यायचं आहे त्यांना, तर त्या महिला कोण? EVS मधल्या महिला आणि OBC या महिलांना नॉन क्रिमिनल असणे महत्त्वाचं आहे। आता नॉन क्रिमिनल ही कशी? जर महिला उमेदवार हे जर मॅरिड असेल किंवा लग्न झालेले असेल तर यांना आपल्या नावाची, आपल्या वडिलाकडच्या नावाची नॉन क्रिमिनल लागेल। त्याचप्रमाणे SC आणि ST या कॅन्डिडेटला नॉन क्रिमिनल लागणार नाही। कळलं? इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल। त्यानंतर बघूया, नॉन क्रिमिनल फॉर्ममध्ये यस करायचं की नो करायचं? जर यस केलं तर तुम्हाला तुमची नॉन क्रिमिनल ही 8 दिवसात तर निघणार नाही, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नसणार। मग त्यांनी काय करायचं? तर त्यांनी नॉन क्रिमिनल नाही तर आपला जे नियम आहेत या IBPSवाल्यांनी ठरवून दिलेले, ते नियम काय म्हणतात त्यानुसार आपण चालणार आहोत। तर त्याकरिता आपण बघूया, बघा त्याकरिता 4.7 काय म्हणते। अद्यावत नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून समक्ष प्राधिकाऱ्याने वितरित केलेले व ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। जे तुम्हाला नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र सादर करायचे आहेत, पण ते कधीपर्यंतचे असावे? ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे, म्हणजे ऑनलाईन आपण अर्ज सादर करणार आहोत 8 पर्यंत, आणि कुणाची हे नॉन क्रिमिनल ही असते 3 वर्षाची, आणि सगळ्यांच्या नॉन क्रिमिनलची एक्सपायरिंग असते 31 मार्चच्या दरम्यान, 30 मार्चची असते। तर ज्यांच्या 30 मार्च 2023पर्यंतची नॉन क्रिमिनल आहे त्यांना फॉर्म भरायला काही हरकत नाही, आणि नॉन क्रिमिनल यस करायला पण काही हरकत नाही। आता ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आणि त्यांना या 8 तारखेपर्यंत काढणे जर होत असेल, कुठलीही आपली जुगाड करून किंवा काही करून जर होत असेल तर त्यांनी नक्की करावं, आणि 8 तारखेपर्यंत आपली नॉन क्रिमिनल जर बनली तर फॉर्म नक्की फिलअप करू शकता। आता या नियमानुसार, यांच्या 4.7 नुसार जर आपलं सिलेक्शन झालं आणि आपण नॉन क्रिमिनल फॉर्ममध्ये यस म्हटलो आहे, आणि त्यानंतर जर आपण नॉन क्रिमिनल काढली आणि समजा सिलेक्शन झालं आणि त्यावेळेस व्हेरिफिकेशनच्या वेळेस जर त्यांनी हा नियम जर लागू केला तर आपलं सिलेक्शन होऊ नये, सिलेक्शन होणार नाही। तर हे जे काही आहे हे तुम्ही स्वतःच्या रिस्कवर करू शकता, अन्यथा ओपनमध्ये फॉर्म तुम्ही भरू शकता, ठीक आहे। याबद्दल जेवढं मला माहीत होतं तेवढी मी माहिती तुम्हाला दिली। अजून काही तुम्हाला जर गोंधळ होत असेल तर त्याकरिता मला कमेंट करा, त्याबद्दल जमेल तितकं मी तुम्हाला व्हिडिओ बनवून प्रश्नाची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।